आशू अगं, मी जालन्यात चाललोय. का? हो, काल रात्री आईची तब्येत अचानक बिघडली आणि आज सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मामाचा फोन आला होता म्हणून मी लगेच निघालोय. ही घटना आपल्या तिघांच्याही आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना असणार आहे. आम्ही प्रधान कुटुंबियांनी तर आमचं भविष्यच पणाला लावलंय, त्यामुळे मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अजिबात नाही, पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही जाहिरातीत भरपूर आर्थिक मोबदला असं लिहिलंय, हा भरपूर म्हणजे नेमका किती? नाही, कारण हा निर्णय घेताना मला खूप महत्वाचे इमोशनल आणि प्रोफेशनल निर्णय घ्यावे लागणार. आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये देऊ. थँक्स. अश्विनी किती कुठे? तू इथे काय करतोयस? किती इथे तुला माहिती? हो. ती कशासाठी आले हेही माहिती? हो. खरं तर गप्पा बस, तुझा सपोर्ट आहे ना तिला, मग मला कशाला आणलं इथे? तिने बीपीओ मध्ये काम करायला लागले तेव्हा सिगरेटची सवय लागली होती, पण आईने शपथ घातल्यामुळे सुटली. म्हणजे शपथेपुरतं का होईना, पण आईचं ऐकतेस तर. येस, माय मॉम इज माय वीक पॉइंट. गुड. आम्ही तुम्हाला आमचा निर्णय उद्या कळवू. उद्या? हो. आणि मग तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट आपल्याला करून घ्याव्या लागतील. ओके, मी तुमच्या फोनची वाट पाहेन. रोहन, तू एवढा बदल कसा झाला? तू माझ्यासाठी, आपल्यासाठी हे सगळं करतेस ठाऊक आहे मला. जग काय म्हणेल याची पर्वा न करता आपलं जग घडवण्यासाठी आज एवढं मोठं पाऊल उचलतेस. हे जाणवलं आणि I'm with you, Kitty. I'm with you. रोहन, माझ्या आपल्या माणसाने मला समजून घेतलं ना, तर मला जगाची अजिबात पर्वा नाही. उद्यापर्यंतची वेळ मागितली ना, मग मला जरा विचार करू दे की. दादा, तुझं काय मत आहे? खरं सांगू मीरा, बाळाची आई कोण होणार यापेक्षा मी तसं सुख माझ्या करता महत्वाचं आहे. सरोगेट मदर होणं म्हणजे काहीतरी अनैतिक आहे, व्यभिचार आहे, हे ना पक्क बसलंय तुझ्या डोक्यात. त्यामुळे तू काय ते हतबुद्ध वगैरे झाली? अनैतिक, व्यभिचार असे शब्दही माझ्या डोक्यात आलेले नव्हते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जे तुला देवानं दिलंय ते दुसऱ्या कोणाला तरी विकण्याचा तुला काय अधिकार आहे? कारण देवाने ते मला दिलंय, मिसेस प्रधानला नाही. मीराने जेव्हा आपल्याला पहिल्यांदा सरोगेशन बद्दल सांगितलं, मी तिथल्या तिथे नाही म्हटलो होतो. हो, आणि त्यानंतर आपण तिकडनं येतानाच गाडीत तू होकार दिलास. मला अजूनही ते कोड उलगडलेलं नाही. त्या कोड्याचं उत्तर अश्विनी आहे. आपण त्याला नामदेवची वाट बघत होतो, त्यावेळेला एक मुलगी एका बाळाला घेऊन होती, ती ही अश्विनी होती. तो तिचा बादशा होता. मी तिच्या बादशाशी खेळले, खूप लाड केले. तेव्हा मी तिला म्हटलं की तुम्ही या बाळाला अगदी आईच्या काळजीने घेऊन उभ्या आहात. तेव्हा ती पटकन म्हणाली, लहान मुलं देवासारखी असतात, त्यांना जी माया लागेल ती त्याची आई.